नमस्कार, आपण पाहतात KDMC लाइव अपडेट। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना कोरोना पार्श्वभूमीवर आवाहन केले होते की दिवाळीच्या दिवशी लोकांनी गर्दी करू नये। त्यानुसार पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द केले, त्यामुळे डोंबिवली पूर्व गणेश मंदिर येथे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनीच गर्दी करण्याचे टाळले। आपण पाहू शकता, दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लोकांची तुडुंब गर्दी असलेले डोंबिवली पूर्व गणपती मंदिर रोड, फडके रोड ओस पडले आहेत। जनजागृती करण्याचे आवाहन केलेले होते, त्यामुळे आम्ही दिवाळी सण येण्याच्या अगोदर सुमारे 7 दिवसापासून आम्ही चौकाचौकामध्ये बाजारपेठेमध्ये लोकांना, विशेषतः तरुण पिढीना आम्ही आवाहन करत होतो की कोरोना ह्या संसर्गाचे अद्यापपर्यंत संकट टळलेलं नाही, दुसरी लाट सुद्धा येण्याच्या तयारीत आहे। आज कशी तयारी केली तुम्ही, काय कडकड बंदोबस्त? आज आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगते ते सुद्धा समक्ष स्वतः हजर आहे। 5 वाजल्यापासून आम्ही फडके रोड आणि डोंबिवलीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या गीतांतर्गत कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, आणि सकाळपासून सुद्धा आम्ही आवाहन करत आहे की चिपोळी पाटचे एकत्र जमू नका। अशाच प्रकारच्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।